मित्रांनो, सध्या आपण वारीच्या वाटेवर आहोत आणि वारीच्या वाटेवर लोक आपली वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्यासोबत काही रायडर्स आहेत, तुम्ही बघू शकत असाल. बाईक ॲम्ब्युलन्स ही संकल्पना कुठंच पाहायला भेटत नाही, पण अशी संकल्पना ही वारीमध्ये राबवली जाते. या एकंदरच संकल्पनेबद्दल आपण दादासोबत बोलणार आहोत. रामकृष्ण हरे. नमस्कार. रामकृष्ण हरे. नमस्कार. माझं नाव कल्याण रमण आणि आमचा ग्रुप आहे. आम्ही स्ट्रीटचन्स या संघटनेच्या खाली काम करतो. आमचा हा सगळा बाईकर्सचा ग्रुप आहे. तर आमचं पालखी आणि गणपतीच्या वेळेस आम्ही हे बाईक ॲम्ब्युलन्स चालवतो. तर आमचा हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यात काय आहे की जो अपघात होतो आहे त्या अपघाताचा वेळ कमी करण्याचं काम आहे. म्हणजे फोर व्हीलर ॲम्ब्युलन्स इथे गर्दी देऊ शकत नाही, तर आम्ही त्या माध्यमात स्वतःच्या गाडीवरती पेशंटला बसवतो. जवळच्या ॲम्ब्युलन्सपर्यंत किंवा PH हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं आमचं हे काम आहे. आणि ह्यामध्ये आम्ही पालखीचा गेले 4 वर्ष आपण इथे करतो आहे, पण गेले 10 वर्ष आपण ही सेवा करतो आहे विविध ठिकाणी. रामकृष्ण हरे. मी पुण्यावरनं आले. माझं नाव सुनीता कुंजीरे. तर हे सगळी संकल्पना कशी आली, कसे लोक जोडले गेले या सगळ्या संकल्पना? हा, हे सगळं बायकर्स ग्रुप्स आहेत आणि स्ट्रीट सेन्स म्हणून एक संस्था आहे जे RTO बरोबर, पुणे RTO बरोबर काम करतो. आम्ही सेवा करतो बेसिकली. ॲम्ब्युलन्स गिव वे टू ॲम्ब्युलन्स कल्याणनी चालू केलेले आणि आम्ही असंच सेवेला येतो. खूप अप्रतिम अशी सेवा आहे, कारण आपण बरेच वेळ पाहतो याच्या आधी पण बऱ्याचशा घटना घाटामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे अशी एखादी घटना घडली तर जवळच्या हॉस्पिटलपर्यंत दवाखान्यापर्यंत पोहोचणं आणि वेळ खूप महत्त्वाचा असतो. आणि फोर व्हीलर थोडेसे लिमिटेशन असतात आणि तुम्ही बाईकच्या माध्यमातून खूप चांगलं असं काम करत आहात. 2017 फलटणमध्ये आम्ही होतो तेव्हा तर एक बाई अशी पडलेली आहे, असंच फुल चेहरा सुजला होता तिचा. तर तिला मी घेऊन आले. मग डॉक्टर म्हणले की स्कॅलबोन्स फ्रॅक्चर आहे. ती पडली होती वारीत, पण 2 दिवसापासून ती चालत होती. मग ते हॉस्पिटलला नेलं, फलटणच्या एक्सरे काढलं आणि तिला स्कॅलबोन फ्रॅक्चर होता. तर डॉक्टर खूप आश्चर्य झालं की एवढं स्कॅलबोन फ्रॅक्चर घेऊन ही बाई चालतीये, 2 दिवसापासून चालतीये ती. तर असे भरपूर केसेस आहेत. बेसिकली आम्ही जास्ती करून फर्स्ट एड करतो. फर्स्ट एड आणि त्यांचे पाय दुखतात तो वी पुट सम पेन रिलीफ स्प्रेज बाम्स, ते जास्ती करून ते असतं. काय आहे की आता आम्ही वारीसोबतच आहोत. वारीमध्ये सहभागी होणारा जो वर्ग आहे तो खेड्यामधला मॅक्सिमम आहे, ग्रामीण भागातला आहे. त्याच्यामध्ये बराचसा अशिक्षित वर्गही असेल आणि फायनान्शियल कंडिशन आपण सांगू नाही शकत. घरापासून 1000 मैल हे बाहेर आलेले आहेत, ते प्रवास करत आहेत आणि अशा लोकांसाठी तुम्ही एक मदतीचा हात दिलेला आहे. तुम्ही त्यांच्या फॅमिली मेंबरसारखंच काम करत आहात, त्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध आहात, त्यामुळे तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. खूप मोठं काम म्हणजे तुम्ही हे देवाचंच काम आहे आणि तुम्ही देवासारखेच एखाद्या व्यक्तीसाठी धावून जाणार आहात. तुम्हाला आणि तुमच्या कार्यासाठी आमच्या चॅनल पांडुरंगाचं दर्शन नाही झालं. आमचं पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तरी इथं आम्हाला पांडुरंगाचं दर्शन होत आहे. तेव्हा आम्ही या सेवेसाठी येतो आहे. आणि जितके पण क्रिटिकल केसेस होतात, तर गेल्या वर्षी आपण 13 केसेस अटेंड केले होते. तर 13 केसेस आपण PHला पोहोचवले, ते लोक एकदम व्यवस्थित होते. आणि आपण त्यासाठी जिथे येतो की जेणेकरून आपल्या जितक्या जास्त लोकांना वाचवता येईल त्याचा आपण प्रयत्न करायचा हा उपक्रम. असं म्हटलं जातं की डॉक्टर हे देवच आहे आणि तुम्ही देवापर्यंतच पोहोचण्याचं काम एखाद्या व्यक्तीला करता आणि एखाद्या व्यक्तीला वाचवू शकले तर याच्या मोठी सेवा होऊ नाही शकत. धन्यवाद. रामकृष्ण. वेगळी काहीतरी संकल्पना घेऊन काही वारकरी आपल्या सोबत आहेत.
काय सांगाल ताई, काय संदेश देणार? आम्ही पुण्याहून आलोय रोटरी क्लब तर्फे, आम्ही 40 जण आहे, असे भरपूर फलक दिसतील तुम्हाला. रक्तदान शिवाय मोबाईलचा अतिवापर, पर्यावरणाच्या बाबतीत असं आम्ही, जी आमची एक दिंडी आहे ही आमची पर्यावरण दिंडी आहे. इव्हन आम्ही सीट बॉल्स जे असतात तेही रस्त्यात टाकत टाकत चाललेलं आहे. रस्त्यामध्ये आम्ही बियांचे बॉल करून आणलेले आहेत मातीमध्ये, आणि ते आम्ही घाटामध्ये सगळीकडे टाकत आलेले आहेत, जेणेकरून झाडांची वाढ झाली पाहिजे. आपण बघितलेलं आहे की ह्यावेळेस उष्माघात जास्त झालेला आहे, उष्णता वाढलेली आहे, कारण झाडं सगळी कापली गेलेली आहेत, शहरीकरण वाढत आहे. तर ॲटलिस्ट जे घाट रस्ता आहे, हे जे डोंगर भाग आहे, तिथे तरी झाडं वाढावीत म्हणून आम्ही सीड बॉल टाकलेत. याच्यामध्ये आम्ही आता रक्तदान घेतलेलं आहे, कारण आज रक्तदान हे सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, आणि म्हणून आम्ही वारीमध्ये संदेश देतोय की जशी तुम्ही वारी करताय नेमाने, तसं रक्तदानही करा. आमच्यामध्ये आता एक कॅन्डिडेट असं आहे की त्याने 105 वेळा रक्तदान केलेलं आहे. त्याचं नाव आहे अभिराज गणेश कणेकर, पेणवरून आलेला आहे तो. मी पण पेणवरून आलेली आहे, रायगड जिल्हा तिकडून आलेलो आहोत. बरं, तुम्ही हे सगळे कसे जोडले गेलात, म्हणजे ही संकल्पना कशी आली? काय, रोटरी क्लब कडनं आम्ही जोडलं गेलेलो आहोत, आणि संकल्पना अशी आहे की तुम्ही सुसंवाद साधा. मोबाईलपेक्षाही माणसाने माणसाला ओळखणं किती गरजेचं आहे, तर हा एक संदेश दिला आहे. आणि वारी, आयुष्यात एकदा तरी वारीला यावं, कारण निरपेक्ष भक्ती काय असते, निरपेक्ष देवावरचं प्रेम कसं असतं, हे वारीला आपणच जर घडवलं तरच जग घडणार आहे, म्हणून सुरुवात आपल्यापासून करायची आहे. आणि असे भरपूर फलक आहेत, आम्ही 40 जण आहे, तुम्हाला अजून दिसतील, मागे आहेत लोक आमचे. अरे, एक एक पर्यावरणाशी निगडीत असलेलं फलक लेख वाचवा, म्हणजे जे सोशल माणुसकी वाढवायची आहे. आणि मेन म्हणजे आता आपल्याला अवयव दान करणं खूप गरजेचं झालेलं आहे, आम्ही त्याचाही संदेश घेतलेला आहे. म्हणजे आमचं महत्व की माणसाला माणूस म्हणून, त्याला देव म्हणून जपा. आणि आता आजच्या काळात अशा दिंडीची खरंच गरज आहे, कारण आज ऍक्सिडेंट वगैरे होत असतात, माणसं त्याला हात लावायला जात नाही, किंवा रक्त एखाद्याला गरज असते तर रक्त द्यायला पुढे येत नाहीये. तर आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की आपलं रक्त दिल्याने आपण एक सगळ्यात मोठं पुण्य करतो, आणि जेव्हा आपण एक बॉटल रक्त देतो, 250 ml रक्त देतो, तेव्हा आपण 3 माणसांना जीवदान देतो. आपल्या दिंडीची संकल्पना जी आहे, लोकांना आपण प्रमोट करण्यापेक्षा आपणापासून जर सुरुवात केली, तर मनुष्यातला माणुष्यातला भक्ती, मनुष्य माणसातला एक जीव वाचवला तरी खूप होतो. म्हणतात ना, एक मन आहे ना, आपण दुसऱ्या स्वतःसाठी जगलो तो जगून मेल्यासारखा असतो, पण जो दुसऱ्यासाठी जगतो तो खरा अमर असतो, किंवा ती खरी भक्ती असते. म्हणून वारीची संकल्पना आम्ही रोटरी क्लबतर्फे ही राबवत आहोत. आणि यावेळेला महिलांचा पुढाकार जास्त आहे, आवर्जून सांगावं असं वाटेल की महिला सगळ्या ठिकाणी व्यासपीठावरती काम करतात. तो की आयुष्यात एकदा तरी रक्तदान करा, कारण तुम्ही जेव्हा एक वेळा रक्तदान करता तेव्हा तुम्ही 3 माणसांना जीवदान देता. एक रक्ताची गरज आहे, आणि रक्तदान, आणि ही खरी दिंडी आहे. आणि कुठे कुठे एखादा अपघात झाला असताना जखमी माणसाला तिथे सोडून देऊ नका, त्याला थोडाफार तरी मदत करा. त्याचे आई वडील, त्याचे भाऊ बहीण, कोणी असेल ज्याचा अपघात होतो, त्याच्या घरच्यांना काही माहिती नसतं, ते बिचारे वाट बघत असतात त्याची. जर आपली मदत त्याला वेळेवर पोहोचली तर तो नक्कीच सुखरूप परत घरी जाऊ शकतो. आणि जर आपण त्याला रस्त्यावरच तडफडत ठेवलं तर एवढ्याच कोणाचा तरी बाबा, कोणाचा तरी काका, कोणाचा तरी मामा, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बाप तिथेच आपल्या समोर तडफडत मरतो. तर खरंच विनंती आहे की एखादा अपघात तुम्हाला दिसला तर तुम्ही नक्की, म्हणजे नक्की त्यांना मदत करा, आणि आयुष्यात एकदा तरी रक्तदान करा.